नमस्कार, मराठी जॉब एक्सप्रेसमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. अशाच नवनवीन जॉब अपडेट माहीत करून देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तर चला मग आजच्या जॉब अपडेटला सुरू करूया. तर आज आपण कॉग्निझंट ऑफ कॅम्पस ची माहिती घेऊन आलेलो आहोत. यामध्ये बीई, बीटेक आणि एनी डिग्री कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात. 2019-2020 2021-2022 बॅचचे कॅन्डिडेट अक्रॉस इंडियामधून यासाठी अप्लाय करू शकतात. यामध्ये तुम्हाला तीन पोस्ट भेटणार आहेत. त्या तीन पोस्ट खालीलप्रमाणे आहेत, तुम्ही पाहू शकता. यासाठी तीन पोस्टसाठी वेगवेगळे फॉर्म भरले जाणार आहेत. पहिल्या पोस्टसाठी ही दिलेली माहिती आहे, ती तुम्ही पाहू शकता. दुसऱ्या पोस्टसाठी ही दिलेली माहिती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तिसऱ्या पोस्टसाठी ही दिलेली माहिती आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. 50% तुम्हाला 10वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएशनमध्ये असले पाहिजेत. 2 वर्षाचा मॅक्सिमम इयर गॅप चालेल आणि पी जी कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकत नाहीत. हा फॉर्म भरण्यासाठी 30 ऑक्टोबर 2021 ही लास्टची डेट आहे. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी लवकरात लवकर या ड्राईव्हसाठी अप्लाय करा. फॉर्म भरण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. ज्या लिंकला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याच लिंकवरती क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर असं पेज ओपन होईल. असं पेज ओपन झाल्यानंतर रजिस्टर नाव या बटनावरती क्लिक करा. स्टार्ट रजिस्टरिंग म्हणून येईल, तिथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तिथं ईमेल आय डी विचारत आहे, तुमचा ईमेल आय डी टाकून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचं फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कॉलेजचं नाव, प्रायमरी ईमेल ॲड्रेस, तोच ईमेल ॲड्रेस खाली टाकून कन्फर्म करायचा आहे आणि पर्सनल ईमेल ॲड्रेस टाकायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर डिक्लेमर येईल, त्या ठिकाणी नेक्स्ट करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन होईल. असा फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्यानंतर पर्सनल डिटेल्स फॉर ॲप्लिकेशन, त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड, पॅन डिटेल्स, प्रेफिक्स, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम इत्यादी इन्फॉर्मेशन टाकायचे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची. त्यानंतर फादर्स फर्स्ट नेम, मदर्स फर्स्ट नेम. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर खाली टाकून एंटर करायचे. त्यानंतर तुमच्याकडे सेकंडरी दुसरा मोबाईल नंबर असेल तर तो त्या ठिकाणी ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तुमचं मॅरिजचं स्टेटस, सिंगल आहे की मॅरिड. त्यानंतर तुमची मदर टंग कुठली आहे ती मदर टंग सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस, करंट ॲड्रेसमध्ये तुमच्या बिल्डिंगचं नाव, त्यानंतर सिटी, स्टेट, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर राज्य सिलेक्ट करायची. जर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर बॉक्सवरती क्लिक करा, नसेल तर पूर्ण इन्फॉर्मेशन भरा. त्यानंतर एज्युकेशनल डिटेल्स विचारत आहे. तिथं विचारत आहे पोस्ट ग्रॅज्युएशन येस नो, अंडर ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, त्यानंतर HSC. दिलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचा आणि येस नो या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 10वीचं पर्सेंटेज विचारत आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, त्यानंतर तुमचा इयर गॅप आहे का, तर असेल तर तिथं इयर गॅपचे महिन्यामध्ये इयर गॅप विचारलेला आहे तर ते व्यवस्थित सिलेक्ट करून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स आहे का, तर त्या ठिकाणी फ्रेशर्स असाल तर फ्रेशर्स करा. इंटर्नशिप किंवा ऑब्लिक वर्क एक्सपिरियन्स असेल तर त्या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा रेझ्युमे त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. रेझ्युमे अपलोड करून सबमिट या बटनावरती क्लिक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. धन्यवाद.